खूप छान वाटतं यासाठी की सोनी मराठी पहिल्यांदाच मला वाटतं सगळ्या मालिकांचा एक महासंगम मोठ्या प्रमाणात करते. गोव्यात शिमगा हा रंगाने खेळलाच जात नाही, आमच्यासाठी होळी म्हणजे शिमगाच आहे. मला वाटतं रंग हे ऑर्गेनिक असले पाहिजे, त्याचा ते हार्म नाही झाले पाहिजे एकतर. नमस्कार मित्रांनो, मी अंकिता शिंदे, इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत. बरं, होळी स्पेशल आहे आणि माझ्यासोबत आहे यशोधन आणि आसिम. सो तुम्ही दोघे कसे आहात? मस्तच. बरं, होळी स्पेशल आहे आणि तुम्हा दोघांचा एकत्र परफॉर्मन्स असणार आहे. सोनी मराठीचा महासंगम आहे. सो किती परफॉर्मन्सची तयारी झाली आणि किती उत्सुक आहात? मी खूप उत्सुक आहे आणि माझी सगळी तयारी झालेली आहे. नाही, आम्ही खूप प्रॅक्टिस केली आहे आणि आमचा दोघांचा परफॉर्मन्स आहे. यावी निवी येऊ शकली नाही आहे, तिचा पाय जरा मुरगळलाय, त्यामुळे आम्ही आलो आहे आणि आम्ही खूप मजा करणार आहोत. आमचा डान्स परफॉर्मन्स आहे. मुळात खूप छान वाटतं यासाठी की सोनी मराठी पहिल्यांदाच मला वाटतं सगळ्या मालिकांचा एक महासंगम मोठ्या प्रमाणात करते आणि सगळे ॲक्टर्स आम्ही आज एकत्र आलेलो आहोत आणि धमाल करतो आहे, मजा मस्ती करतो आहे. आमचा डान्स परफॉर्मन्स आहे आणि थोडा मसाला ड्रामा असणारच आहे. 25 तारखेला तुम्हाला हे बघायला मिळणार आहे 7:30 वाजता. अगदीच. पण यशोधन, होळी आहे म्हटल्यावर परफॉर्मन्स तर आहेच तुमचा, पण मालिकेत या व्यतिरिक्त काही असणार आहे का होळी स्पेशल? निवेदितामध्ये मुळात जो 25 तारखेचा एपिसोड आहे तो मला वाटतं महा एपिसोड म्हणून सगळ्याच म्हणजे सगळे कलाकार एकत्रच दिसणार आहेत तुम्हाला. सो तो मला वाटतं 2 तासाचा टेलिकास्ट महासंगम असणार आहे. सो आणि त्या दिवशी आमच्या टेलिकास्ट नसेल पण अबोलप्रीत जी सिरियल आहे त्याच्यात आम्ही सगळे कलाकार तुम्हाला दिसू. अगदीच. पण मला हा प्रश्न अशोकला विचारायचा की तू मूळचा गोव्याचा आहेस, सो होळी स्पेशल गोव्याला होळी कशी साजरी करतात आणि काय वेगळे पदार्थ वगैरे असतात का, गोवन डिशेस वगैरे? गोव्यात खूप वेगळ्या पद्धतीनं सेलिब्रेट केली जाते. मुळात गोव्यात आम्ही होळीला म्हणजे शिमगा असतो, मराठीत शिमगा म्हणतात, आम्ही शिगमो असं म्हणतो. आणि ढोल ताशा झांज सगळं लोककला जे काय प्रकार आहेत ते सगळे त्या वेळेला खेळले जातात. प्रत्येकाच्या घराघरात जाऊन तो खेळला जातो शिगम्याच्या निमित्ताने. आणि हां, यस, खाणं तर ते गोवन पदार्थ तांदळापासून सगळं जे काय बनवू शकतो ते सगळंच आपण तिथे बनवतो. स्पेशल पुरणपोळी पण होते, सांना जो हा प्रकार आहे, मोदक हे प्रकार होतात बऱ्याच वेळेला. तुला यापैकी काही बनवता येतं की तू कधी मदत केली आहेस घरी? नाही, मला यापैकी काही बनवता येत नाही पण बाकी मी बनवू शकतो. अगदीच. आणि यावेळेसची होळी खास आहे कारण मालिकेत छोटा पॅकेट आहे, आसिम आहे. सो आसिम, तुझ्या घरी होळी कशी असते? माझ्या घरी नॉर्मल. घरी पुरणपोळी बनते? आवडते तुला? हो. अशोक, तुला पुरणपोळी आवडते का आणि तू एका वेळेला किती पुरणपोळी खाऊ शकतो? नाही, असे चॅलेंज लावून मी कधी खाल्लं नाही पण मला आवडते पुरणपोळी, मी 1-2 खाऊ शकतो मी अगदीच. यस. बरं, होळीत ना जसे रंगांसोबत खेळलं जातं तसंच काही काही ठिकाणी अंडी वगैरे फोडली जातात, सो तू हा प्रकार कधी केलाय? नाही, मी तेच सांगतोय, रंग मला वाटतं हे आत्ता आलेत, आधीपासून आहेत रंग पण गोव्यात शिमगा हा रंगाने खेळलाच जात नाही, आमच्यासाठी होळी म्हणजे शिमगाच आहे. सो आत्ता ते कसं झालं, सगळीकडेच सोशली ॲक्टिव्ह झाल्यामुळे रंग आता सगळीकडेच खेळतात आणि यस, त्याच्यात काही हे नाही आहे, वाद नाही आहे पण मला वाटतं रंग हे ऑर्गेनिक असले पाहिजे, त्याचा ते हार्म नाही झाले पाहिजे एकतर. आणि आता आम्ही कसं ते जास्त वेळ हे पण करू शकत नाही, म्हणजे पाण्याचा वापर पण करायला नाही पाहिजे खरं तर. आता ते पिचकारी आणि ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या, ते आधी रंग लावणं आणि हो नाही तेच की एन्व्हायरमेंट फ्री ते एक कॅम्पेन पण चालू आहे सोनी मराठीचं. सो त्यामुळे तो तर हे आहेच एक. अगदीच. आम्ही उत्सुकच आहोत तुम्हा दोघांचाही परफॉर्मन्स बघण्यासाठी. पण तुम्ही जाता जाता इट्स मजेच्या प्रेक्षकांना एकत्र होळीच्या शुभेच्छा द्या. तुम्हाला रंगपंचमी आणि होळीच्या खूप खूप शुभेच्छा. अशोक, तुझ्याकडून? मी कोकणीमध्ये देतो. समस्त प्रेक्षकांक होळीची हुनहुनीत पूर्वी. येस, फार गोड होता आणि पहिल्यांदाच गोवन भाषेत आय थिंक असं कोणीतरी विश केलं असेल. थँक्यू सो मच आणि होळीच्या तुम्हा दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.